नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डी आर टी लेक्चरच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। पाठीमागच्या लेक्चरला आपण भूगोलातील काही महत्त्वाच्या घटकांच्याविषयी माहिती बघितलेली होती। त्या अगोदर आपण भूगोल विषयाशी संबंधित असणाऱ्या काही क्वेश्चन बँक बघितलेल्या होत्या की जे प्रश्न विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षांच्यामध्ये मुख्य, पूर्व आणि मुख्य या दोन्ही परीक्षांच्यामध्ये विचारले जातात। त्याचबरोबर विविध पदांसाठी ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात त्या सर्व परीक्षांच्यामध्ये या भूगोल विषयातील प्रश्नांचा समावेश असतो। असेच जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत किंवा जे प्रश्न विचारले जाण्याची शक्यता जास्त आहे अशा प्रकारच्या आपण प्रश्नांच्या विषयी आपण या व्हिडिओंच्या माध्यमातून माहिती बघतो। असेच आपण याच्या अगोदर 20 भाग बघितलेले आहेत, या प्रत्येक भागामध्ये एकूण 10 प्रश्न बघितलेले आहेत। त्या सर्व भागांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता या हे प्रश्न बघण्याच्या पाठीमागचे दोन महत्त्वाचे हेतू आहेत। एक म्हणजे प्रश्नांचं स्वरूप कशाप्रकारे असतं हे आपल्याला माहीत होईल, त्याचबरोबर या प्रश्नांच्या माध्यमातून तुम्हाला इतर जे नवीन नवीन प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं किंवा त्या प्रश्नांचं स्पष्टीकरणामुळे आपल्याला बाकीच्या सर्व गोष्टी आपल्याला समजतील। म्हणून या ठिकाणी हे व्हिडिओ करण्याच्या पाठीमागचा तो हेतू असलेला पाहायला मिळतो। आता तुमच्यासारखे इतर तुमचे जे काही मित्र वगैरे असतील जे सर्व प्रकारचे अशा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात त्यांच्यापर्यंत तुम्ही हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल। त्याचबरोबर इथून पुढचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करा, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला इथून पुढे येणारे जे वेगवेगळे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहता येतील। चला तर आपण या ठिकाणी या प्रश्नांची माहिती बघणार आहोत। आता या ठिकाणी जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न महाराष्ट्र भूगोलाविषयी असलेला आपल्याला पाहायला मिळतो। आपल्या महाराष्ट्राची जी प्राकृतिक रचना आहे त्या प्राकृतिक रचनेमध्ये विविधता आहे, त्याचबरोबर इतर ज्या निसर्गनिर्मित गोष्टी आहेत त्या निसर्गनिर्मित गोष्टीही आपल्याकडे असलेल्या पाहायला मिळतात। अशाच घटकाशी संबंधित हा प्रश्न असलेला पाहायला मिळतो। आता हा प्रश्न काय आहे बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर आढळते? आता आपल्याला सर्वांना माहिती आहे लोणार सरोवर कोणत्या ठिकाणी आहे। आता या ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर कोणतं आहे, किंवा उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे, किंवा उल्कापातामुळे लोणार सरोवर कशामुळे निर्माण झालेलं आहे, अशा प्रकारचा हाच प्रश्न आपल्याला विविध प्रकारे विचारला जाऊ शकतो। त्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीची अत्यंत आपल्याला काळजीपूर्वक माहिती असणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी हा जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न काय बघा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर आढळते? याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत। पहिला आहे अकोला, दुसरा आहे बुलढाणा, तिसरा आहे अमरावती आणि चौथा आहे नांदेड। हाच प्रश्न इंग्रजीमध्ये विचारला गेलेला आहे। दी लोणार लेक क्रिएटेड बाय दी मेटोराइट कोलिजन्स अपेअर्स इन दी विच डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र? पहिला अकोला, दुसरा बुलढाणा, तिसरा अमरावती आणि चौथा नांदेड। आता आपल्या सर्वांना माहीत आहे की उल्कापातामुळे निर्माण झालेले जे लोणार सरोवर आहे ते लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं, म्हणून हा जो प्रश्न आहे त्या ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर बुलढाणा हे असलेलं पाहायला मिळतं। आता हा जो उल्कापातामुळे निर्माण झालेला सरोवर आहे लोणार सरोवर तो खाऱ्या पाण्याचं सरोवर म्हणून ओळखला जातो। अवकाशातून हजारो वर्षापूर्वी एक मोठी उल्का तुटून पृथ्वीवरती आली, ती पृथ्वीवरती येऊन ज्या भागावरती आढळली त्या भागावरती जे खड्डा तयार झाला आणि त्या खड्ड्यामध्ये त्या ठिकाणी पाणी साचून त्या ठिकाणी जे सरोवर झालेलं आहे त्या सरोवराला आपण लोणार सरोवर असं म्हणतो। हे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामध्ये असलेलं पाहायला मिळतं, म्हणून हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं अचूक उत्तर 2 नंबरचं आहे की बुलढाणा या जिल्ह्यामध्ये उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर आहे। दुसरा प्रश्न आहे, पृथ्वीच्या भूकंपात बदल घडवण्यासाठी खालीलपैकी कोणती अंतर्गत शक्ती कारणीभूत ठरते? आता जर आपण बघितलं तर पृथ्वीचं जे अंतर पृथ्वीची आपण जर आतील रचना बघितली किंवा पृथ्वीचा अंतर्भाग जर बघितला तर याच्याविषयी आपण एक व्हिडिओ बघितलेला आहे की पृथ्वीच्या अंतर्भूकवचापासून आपण जसजसं गाभ्याकडे जाऊ तसतसं प्रत्येक थराचं वैशिष्ट्य वेगळं आहे, प्रत्येक थराची रचना वेगवेगळी आहे, प्रत्येक थरामध्ये समाविष्ट असलेली खनिजे किंवा मूलद्रव्य वेगवेगळी असलेली पाहायला मिळतात। म्हणून जर आपण बघितलं तर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये बदल घडवण्यासाठी हे सर्व घटक वेगवेगळ्या आपापल्या पद्धतीनं कार्य करण्यासाठी काम करत असतं। आता इथे प्रश्न जो विचारलेला आहे तो प्रश्न काय बघा, पृथ्वीच्या भूकंपात बदल घडवण्यासाठी खालीलपैकी कोणती अंतर्गत शक्ती कारणीभूत ठरते? आता 2 प्रकारच्या शक्ती आहेत, ते शक्ती आपण बघितलेल्या आहेत। आता कोणत्या 2 शक्ती आहेत? एक पहिली आहे
ती म्हणजे बाह्य शक्ती। आता ही बाह्य शक्ती कोणत्या आहेत, तर ज्या पृथ्वीच्या पृष्ठभागावरती बाह्य कारकांचा मारा झाल्यामुळे या ठिकाणी पृथ्वीचं भूकवच बदलतं, त्याचबरोबर पृथ्वीचा जो अंतर्गत भाग आहे त्या अंतर्गत भागातीलही काही प्रमाणामध्ये बदल होतात, त्या बदलांच्यामुळेही पृथ्वीच्या भूकवचाचं जे मूळ स्वरूप आहे ते मूळ स्वरूपामध्ये बदल पडतो। आता बाह्य घटक जे आहे त्या बाह्य घटकांच्यामध्ये आपण बघतो की वाऱ्याच्या खनन वहन सिंचन कार्यामुळे तयार होणारी भूरूपं, तसंच नदीचं तशाच प्रकारची भूरूपं आहेत, हिमनदीची तशाच प्रकारची आहेत, त्याचबरोबर भूजलाची तशाच प्रकारची आहेत, सागरी लाटांची अशाच प्रकारची भूरूप असलेली पाहायला मिळतात। ही सर्व बाह्य कारक आहेत पृथ्वीच्या पृष्ठभागावरती बाह्य कारकांचा, म्हणजे ऊन वारा पाऊस त्याचबरोबर हवामान या सर्व घटकांचा परिणाम ज्यावेळेला बाह्य घटक वातावरणावरती होतो त्यावेळेला या वातावरणांचा परिणाम त्या शक्तींच्या बाह्य शक्तींच्यावरती होतो, त्या बाह्य शक्तींच्यामुळे या ठिकाणी पृथ्वीचं मूळ स्वरूप बदलतं। म्हणून पृथ्वीच्या भूकवचात बदल घडवण्यासाठी अंतर्गत शक्ती कोणत्या कारणीभूत असतात, तर इथं आपल्याला जो प्रश्न दिलेला आहे तो त्या ठिकाणी बघा काय, पृथ्वीच्या भूकवचात बदल घडवण्यासाठी खालीलपैकी कोणती अंतर्गत शक्ती कारणीभूत असते, यासाठी चार पर्याय दिलेले आहेत। एक आहे वारा, दुसरा आहे नदी, तिसरा भूकंप आणि चौथा आहे हिमनदी। आता जर आपण बघितलं तर वारा, नदी, हिमनदी हे जे सर्व घटक आहेत, म्हणजे हा एक नंबरचा, हा दोन नंबरचा, हा तीन नंबरचा, ह्या सर्व घटक हे बाह्य शक्तींशी कारणीभूत आहेत। तो बाह्य शक्तींचा याच्यावरती परिणाम होतो आणि बाह्य शक्तींचा याच्यावरती परिणाम झाल्यामुळे हे आपल्या पृथ्वीचं मूळ स्वरूप बदलतात। तर या उलट भूकंप जर बघितला तर भूकंपाची निर्मिती पृथ्वीच्या अंतर्गत भागातील असणाऱ्या जो दाब आहे किंवा ताण आहे तो ताण पृथ्वीच्या भूकवचावरती पडतो, भूकवचावरती पडल्यामुळे भूकवच हादरतं किंवा कंप पावतो, त्या कंप पावण्याच्या क्रियेला आपण भूकंप म्हणतो। आता ही जी सर्व क्रिया आहे ती सर्व क्रिया अंतर्गत शक्तींनी होते, म्हणून पृथ्वीच्या भूकवचात बदल घडवण्यासाठी खालीलपैकी कोणती अंतर्गत शक्ती कारणीभूत असते, तर भूकंप ही जी शक्ती आहे, जी अंतर्गत शक्ती आहे, ती अंतर्गत शक्ती त्या ठिकाणी पृथ्वीच्या भूकवचात बदल घडवण्यासाठी कारणीभूत असलेली पाहायला मिळते। या प्रश्नाचं अचूक उत्तर तीन नंबरचं आहे, भूकंप। भूकंप हा घटक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील शक्तीमुळे पृथ्वीच्या भूपृष्ठावरती परिणाम घडतो। हाच प्रश्न इंग्रजीमध्ये विचारला गेलेला आहे, विच ऑफ दी फॉलोइंग एंडोजेनेटिक फोर्सेस कॉजेस चेंज इन दी अर्थ क्रस्ट। आता अर्थ क्रस्ट चेंज करण्याचं काम कोण करतं, तर अर्थक्वेक आहे, तो अर्थक्वेक पृथ्वीचं जे सरफेस आहे ते सरफेस चेंज करण्याचं काम करतं, किंवा क्रस्ट पृथ्वीचं भूकवच आहे ते भूकवच बदलण्याचं काम करत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। म्हणून या दोन नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर तीन नंबर, भूकंप हे आहे। पुढचा प्रश्न आहे तिसरा, पृथ्वीवरील खंडे आणि महासागर निर्मितीविषयीचा सिद्धांत कोणी मांडला। आता पृथ्वीवर खंड आणि महासागर जे आहेत ते खंड आणि महासागर यांच्या निर्मितीविषयीचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत सर्वात प्रथम जर आपण बघितलं तर सर्वात प्रथम मांडणारे एक भूगोलतज्ज्ञ किंवा आपण हवामानतज्ज्ञ म्हणतो की त्यांनी पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या खंडांच्यावरचा हवामानाचा अभ्यास केला आणि हवामानाचा अभ्यास करून त्या हवामानाची स्थिती, तिथल्या प्रकारची भूरचना, खंडांचे आकार, त्याचबरोबर प्राणीसंपत्ती, वनसंपत्ती या सर्व घटकांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी आपला सिद्धांत मांडला। ते शास्त्रज्ञ म्हणजे अल्फ्रेड वेगनर। या अल्फ्रेड वेगनर यांनी पृथ्वीवरील खंड आणि महासागर निर्मितीचा सिद्धांत मांडला। त्यांच्या मते पूर्वी पृथ्वीवरती एकच खंड होतं, अंतर्गत शक्तींमुळे त्या खंडाचे वेगवेगळे भाग झाले, पॅन्जिया झाला, गोंडवाना झाला, त्यानंतर तेथील समुद्राची निर्मिती झाली आणि हळूहळू हे खंड पृथ्वीच्या अंतर्गत शक्तीमुळे वेगवेगळ्या भागामध्ये वाहत गेले आणि वाहत जाऊन त्या ठिकाणी खंडांची निर्मिती झाली, अशा प्रकारे यांचं मत होतं। आता हा जो सिद्धांत आहे पृथ्वीच्या निर्मितीविषयीचा तो सर्वप्रथम अल्फ्रेड वेगनर या शास्त्रज्ञांनी मांडला, म्हणून हा जो तीन नंबरचा प्रश्न आहे त्या तीन नंबरच्या प्रश्नाचं अचूक उत्तर हे अल्फ्रेड वेगनर असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आता हाच प्रश्न इंग्रजीमध्ये विचारलेला आहे, हू पुट फॉरवर्ड दी कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थिअरी ऑफ दी ओरिजिन ऑफ कॉन्टिनेंट अँड ओशन ऑन दी अर्थ सर्फेस। तर याचं राईट आन्सर आहे अल्फ्रेड वेगनर। याच्यासाठी चार पर्याय दिलेले, चार डार्विन आहेत, कार्ल श्लीटर आहेत, अल्फ्रेड वेगनर आहेत, अल्फ्रेड वेबर आहेत। आता या सगळ्यांनी वेगवेगळे भूगोलाविषयी ज्यांचं कार्य महत्त्वाचं आहे, प्रत्येकाने वेगवेगळ्या प्रकारचे सिद्धांत आपल्याला मांडलेले पाहायला मिळतात, वेगवेगळ्या
त्यांनी कार्यभूगोलाविषयी केलेलं पाहायला मिळतं. परंतु खंड आणि महासागर यांच्या निर्मितीविषयीचं जर सिद्धांत म्हटलं तर तो सिद्धांताचं पूर्ण श्रेय अल्फ्रेड वेगनर यांना जातं. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर 3 नंबरचं आहे, अल्फ्रेड वेगनर. 4 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्र भूगोलाविषयी संबंधित आहे. सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसूबाई हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं? आता आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारी सह्याद्रीची पर्वतरांग, आपण महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग बघितले, या प्राकृतिक विभागामध्ये आपण 3 घटकांच्यामध्ये महाराष्ट्राचं विभाजन होतं. एक पहिला आहे कोकण किनारपट्टी, दुसरा सह्याद्रीची पर्वतरांग आणि तिसरा आहे महाराष्ट्र पठार. आता आपण जी सह्याद्रीची पर्वतरांग बघितली तर सह्याद्रीची पर्वतरांग उत्तरेला असणाऱ्या नंदुरबारपासून आपल्या दक्षिणेला असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचा तालुका येणारा चंदगड तालुक्यापर्यंत त्याचा सह्याद्रीच्या पर्वतरांगेचा विस्तार आहे. सह्याद्रीची पर्वतरांग ही भ्रंश आहे किंवा आपण जमिनीला भेग पडणं ही जी क्रिया आहे, या क्रियेमुळे सह्याद्रीच्या पर्वतरांगेची निर्मिती झाली. अशा प्रकारचं विविध तज्ज्ञांचं किंवा भूगर्भतज्ञांचं किंवा भूपृष्ठाचा अभ्यास करा अशा शास्त्रज्ञांचं मत असलेलं पाहायला मिळतं. सह्याद्री पर्वतातील आता इथं जो प्रश्न विचारलेला आहे तो काय बघा, सह्याद्री पर्वत जो आहे तो सह्याद्री पर्वताची रांग एक सलग आहे. ती आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला असणाऱ्या गुजरात राज्यापासून दक्षिणेला असणाऱ्या केरळ राज्यापर्यंत आहे. एवढी लांब असणारी सह्याद्रीची एक सलग पर्वतरांग, याच्यामध्ये खूप छोटी मोठी उंच शिखरं आहेत. जशी महाराष्ट्रामध्ये तशी इतर राज्यांमध्ये आहेत, या शिखरापेक्षाही उंच शिखरं आपल्याला असलेली पाहायला मिळतात. आता या ठिकाणी जो प्रश्न आहे तो सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसूबाई हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आता सर्वात उंच शिखर इथे आपल्याला 2 प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात. एक म्हणजे सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर कोणतं, तर कळसूबाई. दुसरा असा मिळेल की कळसूबाई हे शिखर कोणत्या पर्वतामध्ये येतं, तर ते सह्याद्री पर्वतामध्ये येतं. आणि तिसरा प्रश्न अशा प्रकारचा होऊ शकतो की हे कळसूबाई शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आता हाच प्रश्नाचं आपल्याला इथं उत्तर बघायचं आहे, सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये. याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत, एक ठाणे, नंदुरबार, नाशिक आणि अहमदनगर. हाच प्रश्न इंग्रजीमध्ये दिलेला आहे, दी हायेस्ट पीक इन दी सह्याद्री माउंटन कळसूबाई लोकेटेड इन दी विच डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. 1 ठाणे, 2 नंदुरबार, 3 नाशिक आणि 4 आहे अहमदनगर. आता आपण जर बघितलं तर सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसूबाई हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. आता जर हे कळसूबाई शिखर बघितलं तर हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये नाही, ठाणे जिल्ह्यामध्ये येत नाही. हे जे शिखर आहे हे शिखर नाशिक आणि अहमदनगर या 2 जिल्ह्यांच्या सीमेवरती येतं. परंतु आपण जर पाहिलं तर हे नाशिक आणि अहमदनगर या 2 जिल्ह्यांच्या सीमेवरती येणारं कळसूबाई हे शिखर, याचा सगळ्यात जास्त भाग हा अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं. म्हणून प्रशासकीयदृष्ट्या या शिखराचा समावेश अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे. म्हणून महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये असलेलं पाहायला मिळतं. 5वा प्रश्न आहे, सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी कोणत्या भूरूपांची निर्मिती होते? 1, पहिला सागरी गुहा, 2, सागरी बर्न, 3, पूर्णी आणि 4, हे वरीलपैकी सर्व. हाच प्रश्न इंग्रजीमध्ये विचारला गेलेला आहे, विच ऑफ दी फॉलोइंग लँडफॉर्म इज दी फॉर्म्स ड्यू टू इरोजनल वर्क ऑफ दी सी वेव्स. इरोजनल वर्क म्हणजे काय, तर सागरी लाटांचं खनन कार्य. आता सागरी लाटांचं 3 प्रकार, खनन, वहन आणि संचयन कार्य. आता सागरी लाटांचं ज्यावेळेला खनन कार्य होतं त्यावेळेला ती खननाचं कार्य करतात. समुद्रातील लाटांचा मारा पृथ्वीच्या समुद्राच्या काठावरती असणारं जे खडक आहे त्या खडकावरती होतो. त्या खडकावरती लाटांचा सतत मारा झाल्यामुळे त्या ठिकाणी भूरूपांची निर्मिती होते आणि ते खनन केलेले पदार्थ इतर ठिकाणी साठवल्यामुळे त्या ठिकाणी त्याचं संचयन होतं आणि त्या संचयन झाल्यामुळे त्या ठिकाणी संचयनाची भूरूपं निर्माण होतात. आता इथं जे आपल्याला दिलेले आहेत त्या दिलेल्या भूरूपांच्यामध्ये जे सागरी गुहा आहे ती सागरी गुहा कशी तयार होते, तर हा जर समुद्र असेल तर या समुद्राच्या काठावरती असणारा हा खडक आहे आणि या खडकावरती जर सतत येणाऱ्या लाटा आदळल्या तर या लाटा आदळून आदळून हा जो भाग आहे तो हा भाग खचला जातो किंवा फुटतो किंवा त्या ठिकाणी या भागाची झीज होते आणि या भागाची झीज झाल्यानंतर इथला हा जो भाग आहे तो भागाची तुटफूट होऊन हे या ठिकाणी पोकळी निर्माण होते. त्या पोकळीला आपण सागरी गुहा म्हणतो. म्हणजे ही खनन कार्यामुळे तयार होते.
वर्म हे संचयन कार्यामुळं होतं. पुळण हे सुद्धा सागरी लाटांनी इथून खनन केलेलं माती असेल, दगडधोंडे असतील, ते पाण्याबरोबर वाहत जातात आणि दुसऱ्या जिथे लाटा बाहेर लाटा बाहेर फेकल्या जातात त्या बाहेर फेकणाऱ्या प्रदेशांच्यामध्ये इथले खनन केलेले पदार्थ बाहेर फेकले जातात आणि त्या ठिकाणी बीच किंवा पुळण याची निर्मिती होते. म्हणून हे दोन घटक जर बघितले तर हे संचयन हे जे कार्य आहे या संचयनाच्या कार्यामुळे निर्माण होतात आणि ह्या 14 पर्याय याच्यामध्ये बसत नाही म्हणून आपण हा पर्याय घेऊ शकत नाही. म्हणून आपण जर बघितलं तर सागरी लाटांच्या खनन कार्यामुळे खालीलपैकी सागरी गुहा हे जे भूरूप आहे ते भूरूप निर्माण होत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून हा जो प्रश्न आहे त्या ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर 1 नंबरचं आहे, सागरी गुहा हे याचं राईट आन्सर असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. 7वा प्रश्न आहे, लोकसंख्या संक्रमणाचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत कोणी मांडला. आता आपण या ठिकाणी बघितलं तर लोकसंख्येचं संक्रमण जे आहे ते संक्रमण एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात होतं, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारे स्थलांतर होतं किंवा लोकसंख्येची वाढ होते या संदर्भातमध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आपापल्या वेगवेगळ्या प्रकारची मतं मांडलेली आहेत. आता इथे जर बघितलं तर लोकसंख्या संक्रमणाचा सिद्धांत कोणी मांडला अशा प्रकारचा प्रश्न आहे. याच्यासाठी 4 पर्याय दिलेले ते की कुमारी ॲलन सॅम्पल किंवा सॅम्पल फक्त, थॉमस जॉन, FW नॉटेस्टाईन आणि डी स्टॅम. हाच प्रश्न आहे इंग्रजीमध्ये, हू पुट्स फॉरवर्ड दी थेअरी ऑफ डेमोग्राफिक ट्रान्झिशन. मिस सॅम्पल, FW नॉटेस्टाईन, थॉमस जॉन आणि डी स्टॅम. आता हा प्रश्न लोकसंख्या भूगोलाविषयीशी संबंधित आहे. आता लोकसंख्या संक्रमणाचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत FW नॉटेस्टाईन यांनी मांडलेला आहे कारण बाकीच्या शास्त्रज्ञांनी इतर वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. म्हणून हा जो प्रश्न आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर 3 नंबरचं आहे, FW नॉटेस्टाईन यांनी लोकसंख्या संक्रमणाविषयीचा सिद्धांत मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. 8 नंबरचा प्रश्न आहे, खचदरी या प्रमुख भूरूपाची निर्मिती टिंबटिंबमधून होते. आता खचदरी जर आपण बघितलं, खचदरी किंवा आपण गटपर्वत म्हणतो, आता खचदरी आणि गटपर्वताची निर्मिती कशाप्रकारे होते ते बघा. आता इथे 4 पर्याय दिलेले आहेत, 1 ज्वालामुखीच्या विस्फोटामुळे, 3 भ्रंशमूलक, 2 वळी किंवा घडीमुळे आणि वरीलपैकी कोणतेही नाही. हाच प्रश्न इंग्रजीमध्ये विचारलेला गेलेला आहे. रिफ्ट व्हॅली इज मेजर लँडफॉर्म रिझ्युमिंग फॉर्म व्हॉल्कॅनिक इरप्शन फोल्डिंग फ्लॉटिंग ॲक्टिव्हिटी अँड नन ऑफ द अबव. आता हा जर प्रश्न बघितला तर खचदरी या भूरूपाची निर्मिती कशी होते ते विचारलं गेलेलं आहे. पृथ्वीचं हे भूपृष्ठ आहे आणि या भूपृष्ठावरती ज्या वेळेला एखादा अंतर्गत शक्तींच्यामुळे तडे जातात आणि हे तडे गेल्यानंतर एखादा जमिनीचा भाग हा पूर्णपणे खाली खचला जातो आणि तो खाली खचल्यानंतर जो एक मध्ये दरीसारखा भाग तयार होतो त्या भागाला आपण खचदरी असं म्हणतो. आता हे जे भ्रंश आहेत किंवा तडे आहेत या तड्यांच्यामुळे या प्रकारची निर्मिती होते. आता हा जो मधला भाग आहे तो मधला भाग खाली गेल्यानंतर हे जे वरचा भाग आहे तो इथे येतो आणि इथे दरीसारखा एक भाग तयार होतो. याच्या दोन्ही बाजू या अत्यंत तीव्र उताराच्या असतात म्हणून त्याला आपण खचदरी असं म्हणतो कारण ती खचलेली असते. आता खचदरी हे भूरूपाची निर्मिती ज्वालामुखीचा विस्फोट आहे विस्फोटामुळे होत नाही कारण ज्वालामुखीच्या पृथ्वीच्या पृष्ठभागातून वरती येतो त्यामुळे त्याची खचदरी होत नाही. वळी म्हणजे काय होतं तर दोन आपण भाग एकत्र दाबल्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारच्या वळ्यांची निर्मिती होते त्यामुळे खचदरी होत नाही आणि वरीलपैकी कोणतेही हा ऑप्शन नाही येत नाही. आता जर आपण बघितलं तर भ्रंशामुळं जो आहे भ्रंश किंवा जमिनीला तडे पडणे ही क्रिया भ्रंश याच्याशी संबंधित आहे म्हणून भ्रंशमूलक किंवा फ्लोटिंग ॲक्टिव्हिटी जी आहे ते फ्लोटिंग ॲक्टिव्हिटीमुळे या ठिकाणी खचदरीची निर्मिती होते. म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर 3 नंबरचं आहे, खचदरी या भूरूपाची निर्मिती भ्रंशामुळे होते किंवा भ्रंश किंवा फ्लॉटिंग ॲक्टिव्हिटीमुळे होत असलेली पाहायला मिळते. 9वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता बाह्य अग्निज खडक आहे. 4 पर्याय दिले आहेत, 1 ग्रेनाईट, 2 बेसॉल्ट, 3 शेल आणि 4 आहे सिस्ट. हाच प्रश्न इंग्रजीमध्ये विचारला गेलेला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्सिस्टिव इग्नोरस ऑफ ग्रेनाईट बेसॉल्ट शेल आणि शिस्ट. आता या प्रश्नाचं जर आपण अचूक उत्तर बघितलं तर बेसॉल्ट हा जो घटक आहे, खालीलपैकी कोणता बाह्य अग्निज खडक आहे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती आपण बघतो की महाराष्ट्र पठारावरती ज्वालामुखीच्या उद्रेकातून जो ज्वालाबाहेर ज्वालामुखीचा
ते विविध घटक बाहेर आले, त्याच्यापासून जो निर्माण झालेला घटक आहे तो म्हणजे बेसॉल्ट खडक. आणि हा बेसॉल्ट पृथ्वीच्या पृष्ठभागावरती येतो आणि त्यामुळं पृथ्वीवरील सरासरी घनता किती ग्रॅम सेंटीमीटर असते. आता हा 10 नंबरचा प्रश्न आहे. याच्यासाठी 4 पर्याय दिलेले आहेत, 5.5, 4.5, 3.5 आणि 2.8. आता जर आपण या प्रश्नाचं अचूक उत्तर बघितलं तर 5.5 एवढी पृथ्वीची आपली सरासरी घनता असलेली आपल्याला पाहायला मिळते. आता या ठिकाणी अशा प्रकारे आपण 10 प्रश्न बघितले आहेत. या संदर्भात जर तुमची काही शंका असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.